नमस्कार उषाका रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला ना चिकटणारी भेंड्याची भाजी दाखवणार आहे। हाँ, जरा वेगळ्या पद्धतीची भाजी आहे, पटकन होणारी आहे। बघा कशी करते मी ती, सुरुवात करते। बघा मी पॅन ठेवलेलं आहे, पॅनमध्ये ना तेल घालते। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं एकदम। बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे। तेलामध्ये ना आहे दोन कांदे घेतलेले आहेत, दोन कांदे, दोन हिरवी मिरची घेतलेले आहेत। थोडा कांदा त्यांना फ्राय करायचा। हे दोन टमाटे घेतलेले आहेत, इंची आलं घेतलेलं आहे, एक चमचा मीठ घालते। आणि ही भेंडी आहे ना चिरून ठेवलेली होती, बघा ही अशीच घालते। बघा भेंडी तेलामध्ये काजू काही नाही ठेवलेली, अशीच घालते तेलामध्ये। भाजी ना चिकट वगैरे होत नाही, असं तेलामध्ये घातली ना चिकट वगैरे होत नाही। आणि मी या भाजीमध्ये पाणी पण नाही घालणार आहे, फक्त तेलामध्येच भाजी बनवणार आहे ही भाजी। जरा ही भेंडी आहे ना फ्राय होते तेलामध्ये, बारीक करून ठेवते मी गॅस। मी हळद घालते, मिरची घातली आहे, पण तरी पण थोडं पण आहे ना एक लाल तिखट घालायचं। किती सुंदर कलर आलाय बघा भाजीला। मी वरून ही कोथिंबीर घालायची, झालेली आहे भाजी आपली। बघा माझी भेंडीची भाजी तयार झालेली आहे, तुम्हाला सर्व दृश्य दाखवते। बघा ही भाजी करून तुम्ही, खूप छान लागते ना, चिकट झालेली आहे भाजी। पाणी बी काही पाणीचा वापर जरा पण त्या भाजीमध्ये केलेला नाही आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।